व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नमस्कार, मी आमदार सरोज बाबूलाल आहिरे, देवळाली मतदारसंघ. महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माननीय अजितदादा पवार यांच्याकडून मला नुकताच उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा ए बी फॉर्म प्राप्त झालेला आहे, म्हणजेच अधिकृत उमेदवारी प्राप्त झालेली आहे. मी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, महायुती परिवाराचे मनापासूनचे आभार व्यक्त करते. येत्या 28 ऑक्टोबर सोमवार रोजी एकादशी आणि महादेवाचा वार सोमवार या दोन्हींचा मुहूर्त साधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देवळाली गावातून सुरुवात करणार आहोत रॅलीला. या रॅलीमध्ये आशीर्वाद देऊन आपली उपस्थिती महत्त्वाची आहे. मी आपल्याला विनंती करते की सोमवारी देवळाली गावामध्ये सकाळी 9 वाजता आपण उपस्थित राहून उमेदवारी अर्ज दाखल करताना आपला पाठिंबा, आपला आशीर्वाद हा मला पुन्हा एकदा द्यावा. कारण 2019 ते 2024 या 5 वर्षांमध्ये जनतेची सेवा करताना मनस्वी आनंद आहे, समाधान आहे. आणि पुन्हा एकदा हा आशीर्वाद घेऊन ह्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून प्रचाराच्या या रिंगणात आपण सर्वजण उतरूया. आणि पुन्हा एकदा मायबाप जनतेचे मला आशीर्वाद प्राप्त होतील याची मला पूर्ण खात्री आहे. कारण गेल्या 5 वर्षांमध्ये काम करत असताना अनेक जटिल प्रश्न असतील, रस्ते असतील, पाणी पुरवठा योजना असतील, अनेक पुलं असतील, स्मशानभूम्या, अनेक प्रश्न, जनतेचे छोटे छोटे प्रश्न हे सोडवण्याचा प्रयत्न हा प्रामाणिक माझा राहिलेला आहे. त्याचबरोबर बालाजी देवस्थान असेल, साखर कारखाना असेल, एकलाऱ्या प्रकल्पासाठीचे प्रयत्न आहेत. या सर्वांच्या माध्यमातून काम करण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. आणि पुढेही जरी 50% कामं ही पूर्ण झालेली दिसत आहेत, परंतु 50% कामं अजूनही शिल्लक आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये राहिलेली आहेत. ती राहिलेली कामं करण्यासाठी पुन्हा एकदाची संधी आपण सर्वजण मला द्याल. आणि उमेदवारी अर्ज भरताना येत्या 28 तारखेला मोठ्या संख्येने माझं जन्मगाव असलेल्या देवळाली गावामध्ये आपण उपस्थित राहून मला पाठिंबा द्याल हीच आपल्याला नम्रतेची विनंती करते. धन्यवाद.